नमस्कार, मी सुप्रिया, सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये. हेल्थ केअर 3 टप्प्यात, प्रीप्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी आणि बेबी केअर. आजचा आपला टॉपिक आहे बेबी केअर सिरीजमधला. 6 महिन्याच्या पुढच्या बाळांना जेव्हा आपण वरचं आहार द्यायला चालू करतो, तर सुरुवात करताना कशापासून करायला हवी, काय काळजी घ्यायला हवी, तुमचे जे प्रश्न आहेत, प्रमाण किती असायला हवं आणि काय काय आपण बाळाला देऊ शकतो, सर्व काही आज मी डिटेलमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा, एकही पॉईंट मिस करू नका, कारण सर्व माहिती तुम्हाला पूर्ण मिळणं महत्त्वाचं असतं. तर नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर, जेणेकरून चॅनलचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. वळूया आजच्या विषयाकडे. साधारण मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की बाळाला वरचा आहार सुरू करताना काय लक्षणं असतात, त्यानंतर तुम्ही 5 महिन्यात किंवा 6 महिन्यात तुम्ही बाळाला वरचा आहार चालू करू शकता. डॉक्टरांचा नक्कीच सल्ला घ्या. बाळाला त्याआधी कशाची ॲलर्जी असेल, एखाद्या मेडिसिनची ॲलर्जी, म्हणजे ॲलर्जी बाळ असेल, काही गोष्टींची ॲलर्जी याआधी तुम्हाला जाणवली असेल 6 महिन्यापर्यंत, तर तुम्ही डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या वरचं आहार चालू करण्याआधी. त्यानंतर आता वरचा आहार चालू करताना टाईम, तर शक्यतो तुम्ही सकाळी, म्हणजे जे तुमचं रुटीन असेल, ब्रेस्ट फीड केल्यानंतर 1-1.5 तासाने तुम्ही बाळाला वरचा आहार द्या. आणि आधी ब्रेस्टफीड केलेलं असावं. सकाळी उठल्यानंतर बाळ किती वाजता उठतं आहे, 6 वाजता, 7 वाजता, 8 वाजता, जो टाईम असेल ते, त्यानंतर एक मील टाईम ठरवा बाळाचा, एकतर 11 वाजता किंवा दुपारी 1 वाजता. म्हणजे मी एक एक्झाम्पल म्हणून इथे टाईम सांगते, तुम्ही तो टाईम तुमचं तुम्ही ठरवा, बट सकाळी किंवा दुपारच्या वेळीच द्या. दिवसभर बाळाला आपल्याला काही, जर बाळाला नवीन पदार्थ आपण देतो आहे, त्याचा बाळाला काही त्रास होतो आहे का, ॲलर्जी आहे का, हे ऑब्झर्वेशन्स करायचे असतात. त्यामुळे कधीही बाळाला वरचा आहार सुरू करताना तो संध्याकाळी द्यायचा नाही किंवा रात्री द्यायचा नाही. ठीक आहे, टाईम झाला क्लिअर. आता काय द्यायचं, तर बाळाला ह्या एजमध्ये सगळ्यात जास्त गरज असते आयन आणि कार्बोहायड्रेट्सची. बाळा आईच्या दुधातून तर बाळाला इतके दिवस आयन मिळत असतं, पण आता बाळाची शारीरिक गरज वाढते, सो आयनची गरज वाढते, त्यामुळे आता वरचा आहार चालू करून आपल्याला त्यातून आयन द्यायचं असतं. त्यानंतर दुसरी गरज असते कार्बोहायड्रेट्स, गुड कार्ब्स, नॉट बॅड कार्ब्स. म्हणजे बाळाला बऱ्याच जणांचं मी बघितलं आहे की 6 महिने झाले बाळाला द्या दूध बिस्किट, म्हणजे असं एकदम दूध बिस्किट आणि दुधाचं एकदम प्युरीसारखं करायचं आणि बाळाला ते घाऊ घालायचं, तर ही चूक कधीच करू नका. बाळाला दूध बिस्किट बिलकुल देऊ नका. वरचा आहार चालू करताना काय द्यायचं ते मी सांगेनच. तर हां, गुड कार्ब्स. बाळाला आता सध्या एनर्जीची जास्त गरज आहे, कारण आता बाळ रोल होत असतं, म्हणजे एकांगावर होऊन पालतं पडतं, रांगायला सुरुवात करतं, म्हणजे बऱ्याच ॲक्टिव्हिटीज असतात ज्या आता इथून पुढे फास्ट व्हायला सुरुवात होते, त्यामुळे बाळाला एनर्जीची गरज असते. बाळाच्या चांगल्या वाढीसाठी, विकासासाठी सध्या बाळाला आयन आणि कार्बोहायड्रेट्सची गरज असते. त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी आल्या, प्रोटीन वगैरे. तुम्हाला माहिती आहे कार्बोहायड्रेट्स तर एनर्जीचा मेन सोर्स आहे, त्यामुळे कार्बोहायड्रेट्सयुक्त बाळाचा आहार सध्या सुरुवातीला असावा. तर तुम्ही कशापासून सुरू करू शकता? सगळ्यात पहिलं तुम्ही देऊ शकता बनाना प्युरी, म्हणजे केळी, केळीची प्युरी फॉर्ममध्ये बाळाला द्यायचं. कसं द्यायचं हेही मी सांगेन. केळीपासून तुम्ही सुरुवात करू शकता. डाळीचं पाणी, भाताची पेज, ॲपल प्युरी, ह्या 4 गोष्टींपासून तुम्ही बाळाला वरचा आहार द्यायला सुरू करू शकता. मी स्वतः सांगेन की एकतर तुम्ही बनानापासून सुरू करा, किंवा मग डाळीचं पाणी, भाताची पेज, आणि मग त्यानंतर ॲपल प्युरी द्या. तर ह्या 4 गोष्टी तुम्ही देऊ शकता सुरुवातीला. आता किती दिवस द्यायच्या? कुठलाही पदार्थ बाळाला दिला की तो एकच पदार्थ बाळाला 3 दिवस तरी रिपीट सेमच द्यायचा, त्याच्यात काहीही बदल करायचा नाही. म्हणजे समजा तुम्ही बाळाला उद्यापासून चालू केलं आहे आणि बनाना प्युरी दिली आहे, तर पुढचे 3 दिवस बाळाला सेम टाईमलाच द्यायचं. सेम टाईम म्हणजे जर सकाळी दिलं तर सकाळीच, दुपारी तर दुपारीच, म्हणजे एकदा सकाळी देत आहे, एकदा संध्याकाळी देत आहे, असं करायचं नाही. 1-2 तास पुढे मागे चालतं. तर बनाना प्युरीज द्या. जर तुम्ही भाताच्या पेजेपासून सुरुवात केली असेल, तर भाताची पेज 3 दिवस कंपल्सरी द्या, म्हणजे बाळाला त्या पदार्थांपासून काही ॲलर्जी होत आहे का हे आपल्याला कळेल. आणि फूड ॲलर्जी कशी असते, तर ते स्किनवरती ते उठून येतं, दिसून येतं, शक्यतो होत नाही, जे सुरुवात, म्हणूनच सुरुवातीला या पदार्थांपासून चालू करायचं, कारण यांची हे ॲलर्जिक पदार्थ नाही आहेत. जसं की अंडी ॲलर्जिक असतात, नॉनव्हेज ॲलर्जिक असतं, सो त्यामुळे या पदार्थांपासूनच सुरुवात करायची.
आता बाळाला तुम्ही जर भाताची पेज करत असाल तर त्यासाठी तांदूळ शक्यतो इंद्रायणी वापरा, कारण की तो थोडासा गोडसर असतो आणि आपण ब्रेस्ट मिल्क किंवा फॉर्म्युला मिल्क जे असतं बाळांचं त्याची चव थोडीशी गोड असते आणि त्यामुळे सुरुवातीला म्हणजे WHO ने पण जे सजेस्ट केलं आहे ते बनानाच आहे, कारण केळं गोड आहे तर केळ्याच्या प्युरीपासूनच तुम्ही बाळाला द्यायला सुरू करा, हे त्यामुळेच आहे. एक जर भाताची पेज देत असाल तर तुम्ही इंद्रायणी तांदूळ वापरू शकता, जेणेकरून बाळाला त्या चवीमध्ये म्हणजे एकदम आत्तापर्यंत असं स्वीट ब्रेस्ट मिल्क पिलं आहे आणि अचानक आता एकदम फिक्कं डाळीचं पाणी. आणि महत्त्वाची गोष्ट, भाताची पेज डाळीचं पाणी जे तुम्ही बाळाला द्याल त्यात मीठ बिलकुल टाकायचं नाही. तुम्हाला वाटेल बिना मिठाचं तर मी त्याच्या सेपरेट व्हिडिओ करेनच, पण 1 वर्षापर्यंत बाळाला मीठ आणि साखर द्यायचं नाही. बाळांना काय चव माहीत असते? काहीच नाही. ब्रेस्ट मिल्कशिवाय त्यांना दुसरी चव माहीत नसते. त्यामुळे तुम्ही असं स्वतःला वाईट वाटून घेऊ नका, रे बाळाला आपण अळणी देतो आहे, बाळाला चव लागेल का. हे सगळं नंतर, जेव्हा बाळाला खरंच चव कळेल 1 वर्षानंतर वगैरे त्याचे सगळे नाटकं चालू होतील तेव्हा ते होणारच आहे. पण आता स्वतःहून तुम्ही मीठ आणि साखर बिलकुल द्यायचं नाही आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी झाल्या क्लिअर. आता टेक्स्चर, जे दुधाचं टेक्स्चर जसं असतं तेवढं पातळ तुम्हाला बाळाला सुरुवातीला द्यायचं आहे, कारण बाळाला दूध प्यायची सवय असते. तर तसंच द्या. बनाना प्युरी करताना तुम्ही जर स्तनपान करत असाल तर तुमचं दूध म्हणजे आईचं दूध आहे ते त्या बनानामध्ये मिक्स करून त्याची प्युरी करायची. मी त्याचा आणि जर फॉर्म्युला मिल्क देत असाल बाळाला तर फॉर्म्युला मिल्क त्याच्यामध्ये मिक्स करून तुम्ही द्यायचे. कशी करायची काय मी व्हिडिओ येतील लवकरच. आणि जे काही तुम्ही आता यूज कराल सुरुवातीला, तर बाळाला जे फॉर्म्युला मिल्क देत आहे किंवा ब्रेस्ट मिल्क हे यूज करूनच बाळासाठी ह्या प्युरी तयार करायच्या आहेत. त्यानंतर दुसरी गोष्ट, भाताची पेज वगैरे देताना ते पेज आपल्याला द्यायची आहे, त्याच्यामुळे भात तुम्ही मिक्सरमध्ये फिरवणं वगैरे असं काहीही करू नका. हां, तुम्हाला त्यातून पाणी अगदी गाळून काढायचं असेल तर जे स्ट्रेनर्स मिळतात मोठी गोल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन, तर ती तुम्ही यूज करू शकता किंवा मी इथे साईडला फोटो लावते अशा प्रकारच्या स्ट्रेनरचा वापर करा. मिक्सरमधलं वाटून बाळाला खाऊ घालायची सवय बिलकुल लावू नका. हुशार असाल तर माझी ही टीप नक्की ऐका. त्यानंतर बाळाला एकच टाईम द्यायचा आहे सुरुवातीला. जे तुम्ही बाळाला सुरू कराल तर क्वांटिटी एकच टाईम द्यायचं आहे आणि बाळ जेवढं खाईल तेवढंच द्यायचं आहे. तुम्ही ठरवू नका बाळाने किती खायचं आहे, ते बाळालाच ठरवू द्या. काही काही बाळ एक थेंबच म्हणजे एकदाच फक्त टेस्ट घेतील, बाहेर काढतील. जर बाहेर काढलं तर तुम्ही पाहिजे तर 1 तासाने परत द्या किंवा दुसऱ्या दिवशी द्या, पण बाळाला फोर्स करू नका. बाळाला तशी सवयच लावू नका की बाळाला फोर्स करून खाऊ घालायचं आहे ते इरिटेट होणार, काहीच फायदा नाही आहे त्या गोष्टींनी. त्यापेक्षा अर्धा चमचा खाल्ला अर्धा चमचा. काही काही बाळं म्हणजे अशी असतात की एक टेस्ट करतात फक्त आणि बास करतात. काही जण पहिल्याच वेळेस म्हणजे 4-5 चमचेसुद्धा खाऊ शकतात, डिपेंड असतं. त्याच्यामुळे ते बाळांवर लादू नका की बाळाने तेवढं खाल्लंच पाहिजे. अर्धा चमचासुद्धा बाळ खाऊ शकतं, नाहीतर 4-5 चमचेसुद्धा. 1 वर्षापर्यंत बाळाला खाण्यापिण्यामध्ये बिलकुल फोर्स करायचा नाही. जर तुम्ही फोर्स केला तर 1 वर्षानंतर तुम्हाला त्याचा खूप त्रास होणार. त्यामुळे जे म्हणतात ना आपण एक पाया जो असतो प्रत्येक गोष्टीचा तो जर तुम्ही व्यवस्थित केला नंतर त्रास होणार नाही. त्याच्यामुळे मी ज्या आता बाळासाठी ज्या ज्या टिप्स सांगणार आहे ना 6 महिन्यापुढच्या त्या सगळ्या तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुम्हाला नंतर त्रास होणार नाही बाळाच्या खाण्यापिण्याचा किंवा बाळाची कुठली गोष्ट ऐकत नाही वगैरे 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 सगळं. आणि आपलं पॅरेंटिंगचं चॅनल आहे मातृत्वचं, खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळेल त्या पॅरेंटिंग चॅनलची, त्याला नक्की व्हिजिट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण आता इथून पुढे तुम्हाला त्या व्हिडिओजची खूप गरज पडणार आहे. अजून नेक्स्ट व्हिडिओज येतील, अजून तुम्ही काय काय घेऊ शकता असे वेगवेगळे डाएट चार्ट्स घेऊन मी नक्की लवकरच येईन. रेसिपीचे व्हिडिओज येतील की बाळासाठी काय द्यायचं, प्युरी कशी करायची वगैरे वगैरे वगैरे. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, हसत राहा, पॉझिटिव्ह राहा.